भातकुडगाव फाटा येथे शेतकरी बचाव जनआंदोलनाच्या वतीने मोफत दूध वाटप करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून दुधाला निच्चांकी भाव मिळत आहे. पशुखाद्य उत्पादन खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक गायींचे गोठे वस पडत चाललेले आहेत. दूध व्यावसायिक शेतकरी कर्जबाजारी बनत आहे, म्हणून शासनाने दुधाला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे प्रतिपादन शेतकरी बचाव जनआंदोलनाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब काळे यांनी केले. या ठिकाणी आम्ही दुधाच्या बाबतीमध्ये जे आंदोलन छेडलंय ते एवढ्यासाठी का दुधाला योग्य भाव नसल्यामुळं शेतकऱ्याचं अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. खऱ्या अर्थानं शासनानं, महाराष्ट्र शासनानं दुग्ध व्यवसायाला चालना द्यायला पाहिजे, पण तसं होत नाही. म्हणून या अकार्यक्षम असा मुख्यमंत्र्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. दूध वाटप आंदोलन होत आहे आणि दूध हे फुकट वाटलं जात आहे, तरी सरकारने या गोष्टीचा लक्षात घ्यावा. आणि दुसरी गोष्ट मी एक सांगू शकतो, हे या राज्याचा मुख्यमंत्री हा निष्काम ठरला आहे आणि या मुख्यमंत्र्यांनी या विषयावर तळक राजीनामा दिला पाहिजे, हेच आम्ही या वतीने सांगत आहोत. एवढं बोलणं आम्ही सांगतो. त्या दराबद्दल जे आंदोलन होत आहेत, कारण पूर्ण राज्यभर या दुधाविषयी जे आंदोलन होत आहे त्याची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी आणि दखल घेऊन आपण ती नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण त्यात अपयशी ठरलो असं समजून आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मी त्यांना शेतकरी जन बचाव आंदोलन समितीच्या वतीने मागणी करतो आहे. शेवगाव नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा येथे शेतकरी बचाव जन आंदोलनाच्या वतीने शासनाचा निषेध करून मोफत दूध वाटप करण्यात आले. दूध प्रश्न यापूर्वीही राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी शासनाचा तीव्र निषेध केला आहे. वेळप्रसंगी रस्त्यावर दूध ओतून शासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले आहे, परंतु शासनाने याकडे दुर्लक्षच केले आहे. या व्यवसायाला बळी देऊन दुधाला योग्य भाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शेतकरी बचाव जन आंदोलनाचे अध्यक्ष एकनाथ काळे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, राजेंद्र आढाव, भाऊसाहेब सामरुत, शहाराम आगळे यांची भाषणे झाली. शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मायबाप सरकारने शेतकऱ्यांना नेमका कोणता व्यवसाय करावा हे स्पष्ट करावे व त्या व्यवसायाला बळ द्यावे. सध्या दूध व्यवसाय प्रचंड अडचणीत आहे. पशुखाद्य, वैद्यकीय सेवा, मनुष्यबळ, या सर्व मनुष्यबळ, या सर्व गोष्टी व मिळणारे उत्पन्न यांचा मेळ बसत नाही, त्यामुळेच शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रतिनिधी रवी उगलमुगलेसह सुवर्णा ताकटे, SV24 तास, शेवगाव.